हॅलो माय डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू इंटर मॅथ. बघा, तुम्ही मशरूम खाल्लाय खाल्लाय ना. आता हे मशरूम काय एक प्रकारचं मल्टीसेल्युलर फंगी आहे. आता युनिसेल्युलर फंगी पण आहे, जसं ईस्ट. आता काही फंगी आपल्या बॉडीसाठी कशी हार्मफुल आहे, परंतु काही कशा आहे न्यूट्रिशस आहे, हेल्पफुल आहे. म्हणून आपण मशरूम कसा आहे, हेल्पफुल आहे आपल्या बॉडीसाठी आणि न्यूट्रिशियस आहे, आपण ते कंझ्युम करतो. परंतु काही फंगी कशा हार्मफुल आहे. आता हे फंगी कोणकोणत्या आहे, याचे कॅरेक्टर काय, हेच या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. हे स्टडी करायसाठी आपल्याला छोटीशी ऍक्टिव्हिटी करायची आहे, जे तुम्ही घरी करू शकता. काय करायचं आहे, बघा. टेक अ मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड और भाकरी. एक पीस घ्यायचा आहे पोळीचा, आपल्या घरी असलेली पोळी घ्या किंवा ब्रेडचा एक पीस घ्यायचा आणि तो झाकण असलेल्या डब्यामध्ये 2 ते 3 दिवस मात्र ठेवायचा आहे ओला करून. आता 2 ते 3 दिवसांनी आपण बघितलं तर आपल्याला त्यावर अशी ग्रीन कलरचे थ्रेड लाईक स्ट्रक्चर डेव्हलप झालेलं दिसेल आणि हीच काय फंगी आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्यातला काही जे हिरव्या कलरचे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे त्या एका स्लाइडवर घ्यायचं आहे आणि मायक्रोस्कोप खाली त्याला काय करायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे. आता जेव्हा आपण मायक्रोस्कोप खाली बघू तर असं स्ट्रक्चर दिसेल, मग ही काय आहे, याला ब्रेड मोल्ड किंवा फंगी म्हटलं जातं. चला याचं आपण लेबलिंग करू. हा जो दिसतो ना बॉलच्या खाली जो स्ट्रक्चर आहे त्याला कॉलिमुला म्हटलं जातं. त्यानंतर हा जो बॉल लाईक स्ट्रक्चर आहे त्याला स्पोरॅन्जियम म्हटलं जातं. आणि धी स्पोरॅन्जियम याच्यामध्ये बघा असे डॉट लाईक स्ट्रक्चर दिसतात त्याला स्पोर म्हटलं जातं. बघा इथे मी ते स्पोरॅन्जियम ब्रेक झालाय, ब्रश झाला आणि त्यातून स्पोर्स बाहेर पडताना मी दाखवलाय. त्यानंतर हे थ्रेड स्टॉक लाईक स्ट्रक्चर दिसतं याला स्पोरॅन्जियोफोर म्हणतात. नंतर ही हायपी आहे आणि रूट लाईक स्ट्रक्चर जे आहे त्याला रायझॉइड्स असं म्हटलं जातं. ओके, ही डायग्राम तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. देन आता याचे फंगीचे कॅरेक्टर काय आहे, तर सगळ्यात पहिलं कॅरेक्टर आहे दीज आर नॉन ग्रीन, म्हणजे ग्रीन कलर नसते, म्हणजेच त्यांच्या जो बघा क्लोरोप्लास्ट नाही आहे, म्हणजेच क्लोरोफिल नाही आहे. मग क्लोरोफिल नाही आहे तर मग ते फोटोसिंथेसिस करू शकेल का, नाही आहे ना. आता बघा त्याचबरोबर ते यू त्यांची सेल कशी असते, युकॅरियोटिक. आता युकॅरियोटिक म्हणजे काय, तर ज्या सेलमध्ये जे सेल ऑर्गॅनल आहे जसं न्यूक्लियस आहे, त्याच्यानंतर व्हॅक्युअल आहे, गोल्गी बॉडी आहे, हे सगळे मायटोकॉन्ड्रिया, हे सगळे स्पेसिफिक ज्यामध्ये दिसतात त्या ऑर्गॅनेलला मेम्ब्रेन असते, म्हणजेच ती सेल कशी आहे त्याची युकॅरियोटिक आहे. आणि हेट्रोट्रॉपिक आहे. आता हेट्रोट्रॉपिक म्हणजे काय, तर ऑर्गॅनिझम विच कुड नॉट सिंथेसाइज देअर ओन फूड मटेरियल अँड डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम फॉर देअर फूड, म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः करू शकत नाही तर फूडसाठी दुसऱ्यावर डिपेंड असतात, याला हेट्रोट्रॉपिक असं म्हटलं जातं. इथे एक्झाम्पल बघा, फंगीचं एक्झाम्पल दिलं आहे बेकर्स ईस्ट, ही बेकरीमध्ये यूज केला जाते पाव ब्रेड बनवण्यासाठी. ओके, आता सेकंड कॅरेक्टर आहे दे आर सॅप्रोफाइट्स. आता सॅप्रोफाइट म्हणजे काय, तर दे फीड अपॉन डिकिंग ऑर्गॅनिक मॅटर, म्हणजे प्लांट किंवा ॲनिमलची डेड बॉडी असेल तर त्यावर ग्रो होतात आणि त्यातलं न्यूट्रिशन काय करतात ते सक करतात त्यांच्या ग्रोथसाठी आणि त्याला सॅप्रोफाइट्स असं म्हटलं जातं. थर्ड कॅरेक्टर आहे देअर सेल वॉर्ड इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड ॲज कार्टीन. आता हे कार्टीन कसं असतं तर चला बघू. आता हे मशरूम आहे आणि हे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे त्याला हायफी असं म्हटलं जातं. हे आपण बघितलं तर असं दिसेल आणि ही आहे याची सेल वॉल आणि हे डॉट लाईक स्ट्रक्चर हे न्यूक्लियस आहे. याला आपण मायक्रोस्कोप खाली बघितलं ना ते असं दिसेल. आता हे काय आहे, तर बघा हे जे दिसतं ना ही आहे सेल वॉल आणि त्याच्यानंतर हे जे दिसतं त्याच्या खाली हे आहे सेल मेम्ब्रेन, ज्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. त्यानंतर हे मोठे जे डॉट लाईक स्ट्रक्चर आहे ते आहे मॅनोप्रोटीन आणि त्यानंतर हे जे दिसतं हे आहे कार्टीन, म्हणजे सेल वॉल जे कार्टीनने बनले असते हे आहे कॅर्टीन. कार्टीन टफ मटेरियल असतं, टाईप ऑफ शुगर आहे, कॉम्प्लेक्स शुगर. देन सम फंगी आर थ्रेड लाईक, काही थ्रेड लाईक असतं अँड मेनी न्यूक्लिया आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. जसं आपण बघा आताच ब्रेड मोल्ड बघितलं, समजा याचं रायझॉइड्स आपण घेतलं तर बघा हे असं दिसेल. आता हे आहे रायझॉइड्स आणि याच्यामध्ये हे सायटोप्लाझम दिसतं पूर्ण आणि त्यामध्ये जे डॉट लाईक स्ट्रक्चर आहे ते आहे न्यूक्लियस, खूप सारे न्यूक्लियस त्याच्याजवळ असतात आणि हे एम्प्टी स्पेस दिसतं ते व्हॅक्युअल आहे. ओके, आता याचे वेगवेगळे एक्झाम्पल आहे, जसं बेकर टेस्ट मी स्टार्टिंगलाच त्याची डायग्राम दाखवली होती. त्यानंतर बघा कॉर्न जे असतं मक्याचं कणीस त्यावर सुद्धा फंगी येतात, त्याला ॲस्पर्जिलस असं म्हटलं जातं, हे असे दिसेल मायक्रोस्कोप खाली आपण बघितली तर. त्यानंतर पेनिसिलियम हे फंगी आहे आणि मशरूम ही सुद्धा मल्टीसेल्युलर फंगी आहे, तर मशरूम तुम्ही बघितलाय. ओके, आता त्याचबरोबर दो मेनी सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आर इंट्रोड्यूस आफ्टर द विटेकर, म्हणजे विटेकरच्या आधी आणि नंतर सुद्धा वेगवेगळ्या सायंटिस्टनी क्लासिफाय केलंय, क्लासिफिकेशन केलंय लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, जसं
1735 मध्ये कार्ल लिनसने दोन किंगडम दिले होते. 1866 मध्ये हॅकलने तीन किंगडम सांगितले. 1925 मध्ये केटनी दोन ग्रुप सांगितले. 1938 मध्ये कोपलँडनी चार किंगडम सांगितले आणि 1969 मध्ये रॉबर्ट विटेकरने 5 किंगडम सांगितले. त्यानंतर रॉबर्ट विटेकर नंतर 1977 मध्ये हुजने 6 किंगडम सांगितले. परंतु रॉबर्ट विटेकरने जे 5 किंगडम सांगितले ना, ते सगळ्यांनी काय केले, ऍक्सेप्ट केलेले आहेत. ओके, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टडी करू की क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आता हे मायक्रोब्स म्हणजे काय, की ऑर्गॅनिझम विच कॅन नॉट सी विथ नेकेड आय, जे आपण उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. मग याचं क्लासिफिकेशन कसं काय केलं गेलं, जसं आपण बघा बॅक्टेरिया, व्हायरस आहे, फंगी आहे, हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये येतात. ओके, तर याला कसं क्लासिफाय केलं गेलं मायक्रोब्सला, तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते स्टडी करणार आहोत.